बुलेटिनच्या सुरुवातीला सांगलीमधली एक महत्त्वाची बातमी आहे. सांगली शहरामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते आहे. सांगलीच्या राजवाडा परिसरामध्ये बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या बिबट्याने एका कुत्र्याची शिकार केली आहे. घटनास्थळी पोलीस, महापालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी नागरिकांची सुद्धा मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. सांगली शहरामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते आहे. सांगलीच्या राजवाडा परिसरामध्ये बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या बिबट्यानं एका कुत्र्याची शिकार केलेली आहे. घटनास्थळी पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर महापालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी नागरिकांची जी बघे आहेत त्यांची सुद्धा मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपण आपल्या मोटरसायकली बाहेर घ्या, पोलिसांना सहकार्य करा. चला ज्येष्ठ नागरिक, आपल्याला विनंती आहे. आणि अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी सांगलीवरून थेट आपल्यासोबत जोडले गेलेत, विजय पाटील. विजय, बिबट्यानं थेट शहरामध्येच बिबट्याचा वावर असल्यामुळे सगळं प्रशासन सतर्क झालेलं आहे. काय सांगशील आताची परिस्थिती, काय सुरू आहे? नक्कीच, सांगली शहरामध्ये बिबट्या आल्याने सांगलीमध्ये खळबळ माजलेली आहे. सकाळच्या सुमारास जे मॉर्निंग वॉकला येतात जे नागरिक, त्यांना हा बिबट्या निदर्शनास आलेला आहे. 2 ते 3 लोकांना हा बिबट्या निदर्शनास आलेला आहे आणि हा बिबट्या एका राजवाडा चौकामधल्या कीर्ती मेडिकल आहे या ठिकाणी एक कुत्रं वावरत होतं आणि त्या कुत्र्याला सुद्धा या बिबट्याने ठार मारलेला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकची आलेले लोक यांनी या बिबट्याला पाहिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झालेली आहे. घटनास्थळी या ठिकाणी वन अधिकारी, पोलीस आणि या ठिकाणी आलेले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी या ठिकाणी जाळ्या सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. धन्यवाद विजय, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल.